नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षा संदर्भात आजचा हा व्हिडिओ. तर 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा झाली, ती कशी झाली, काय गोंधळ उडाला, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जी प्रश्नपत्रिका आहे त्याची PDF देखील आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, आणि ती कशी डाउनलोड करायची तेही तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो खूप मोठा गोंधळ झालेला आहे आरोग्य विभाग भरती परीक्षेमध्ये, तर संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मिळणार आहे. हा व्हिडिओ कम्प्लिटली शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीची PDF फाईल जरी हवी असेल, तर PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल, तर तुम्ही कशी डाउनलोड करायची ते तुम्हाला सांगून देतो. मित्रांनो, टेलिग्रामवरती जा. टेलिग्रामवरती आपलं चॅनल आहे ATP गुरुजी म्हणून. तर आपलं चॅनलचं नाव आहे यूट्यूब चॅनलचं, तर ATP गुरुजी असं तुम्हाला टाईप करायचं आहे. ठीक आहे, तर ATP गुरुजी टाईप करा आणि तुम्हाला ही PDF तिथे मिळून जाईल. संपूर्ण प्रश्न आहे, कोणकोणते प्रश्न आलेले आहे संपूर्ण तिथे तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता पेपर देताना, जे विद्यार्थी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, तर बघा मित्रांनो किती गैरप्रकार झालेला आहे स्क्रीनवरती बघू शकता. तर अहमदनगर येथील प्रकार आहे हा, सर्वजण मिळून मिसळून पेपर देत होते, असे असेल तर इमानदारीने अभ्यास करणाऱ्या मुलांचं कसं होईल. मित्रांनो, जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांचं कसं होईल, जरी ते तुम्ही मिळून मिसळून जरी पेपर लिहित आहात आणि एकमेकाचं पाहून जरी पेपर लिहित असाल, तर जे इमानदारीने अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांचं कसं होईल. तर 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेविषयी खूप व्हिडिओ व्हायरलही झालेले आहेत, खूप व्हिडिओ आलेही आहेत, परंतु ते बाकीचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणं अनिवार्य नाही. तर महाराष्ट्र टाईम्समध्ये तर 1 मार्च 2021, ठीक आहे, तर आजचा जा पेपर. तर बघा, एका बँचवर 2 विद्यार्थी बसवलेले होते आरोग्य विभाग भरतीच्या परीक्षेमध्ये. तर बघा मित्रांनो, जबरदस्त अपडेट, आरोग्य विभागाच्या परीक्षेत कोविडचे नियम जे होते ते धाब्यावर होते. तर कोविडचे नियम धाब्यावर आणि विद्यार्थी 1900 आणि व्यवस्था केवळ 1000 जणांची. तर 1900 विद्यार्थ्यांची व्यवस्था आणि केवळ 1000 जणांची व्यवस्था होती मित्रांनो तिथे. तर बघू शकता इथे विद्यार्थी तुम्ही बघू शकता, परीक्षा केंद्राच्या वाटपात गोंधळ झाला आणि खूप मोठा गोंधळ आपल्याला आरोग्य विभाग भरतीच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळाला आहे. तर बघू शकता मित्रांनो, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान शहरातील CMCS कॉलेजच्या केंद्रावर जागा अपुरी पडल्याने 2 विद्यार्थ्यांना एका बेंचवर बसवून परीक्षा द्यावी लागल्याचा प्रकार रविवारी घडला. गंगापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला, परंतु परीक्षा केंद्रावरील गलथान कारभारामुळे सुरक्षित वावरच्या नियमांचा फज्जा उडाला. तर बघा मित्रांनो, परीक्षा केंद्राच्या वाटपात हा गोंधळ आहे. तर आरोग्य विभागाच्या परीक्षेत कोविडचे नियम जे ते धाब्यावर झालेले आहेत, एका बेंचवर 2 विद्यार्थी, एक धक्कादायक प्रकार आरोग्य विभाग भरतीमध्ये झालेला आहे. मित्रांनो, एक व्हिडिओ क्लिपही आहे, तीही तुम्हाला मी आता दाखवतो. आरोग्य विभागातील क वर्गातील पदभरतीसाठी राज्यभरात परीक्षा घेतली गेली, मात्र या परीक्षेत एक मोठा घोळ झाल्याची तक्रार आहे. अनेक ठिकाणी सामूहिक कॉपीच्या घटना समोर आल्या आहेत. औरंगाबाद मध्ये डमी उमेदवाराला पकडण्यात आलंय. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून उमेदवारांना उत्तरं तो सांगत होता. परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली नव्हती. सील फुटलेले पेपर उमेदवारांना मिळाले. अहमदनगर मध्ये डमी उमेदवार आढळून आले. अहमदनगरच्या प्रेमराज सारडा महाविद्यालयात केंद्रांवर डमी विद्यार्थी आणि त्याला मदत करणारा आणखी एक जण सापडलाय. शहर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यातही घेतलंय. त्यामुळे प्रचंड घोळ या सगळ्या परीक्षांमध्ये पाहायला मिळालाय. औरंगाबाद अहमदनगर मध्ये असेच प्रकार समोर आलेले पाहायला मिळाले. Thank you.